नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर सर, विदर्भायस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं अमरावतीवरून सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरणमधील शब्दाच्या शक्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक कव्हर करणार आहे. आता अलीकडे आयोगाने जे काही सिलॅबसमध्ये काही घटकाचा समावेश केलेला आहे किंवा थोडाफार बदल केलेला आहे, आणि अलीकडे आयोगाची जी काठिण्य पातळी आहे क्वेश्चन विचारण्याची, कन्सेप्ट ज्या आहे व्याकरणमधल्या त्या कन्सेप्टवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षा म्हटलं की मराठी व्याकरण हा असा विषय आहे की तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये या व्याकरणमध्ये जे काही कन्सेप्ट आहे ठरलेल्या, त्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असेल तर पैकीच्या पैकी एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्स मिळून देणारा असा हा आपला विषय आहे. आणि पेपर वन आणि पेपर टू यापैकी जो पेपर वन असतो लँग्वेजचा, यामध्ये तुम्हाला जेवढ्या चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील यावरून तुमची रँक पण ठरते आहे. आणि मुख्य परीक्षेला सामोरे जाताना या लँग्वेजला अनन्यसाधारणसा महत्त्व तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. बघा, शब्दाच्या शक्तीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण नेका बोलत असताना काय असते की जे काही शब्द असतात ते वेगवेगळ्या अर्थाने आपण काय करतो, त्याचा उच्चार करत असतो. तर मित्रांनो, शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करणारा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते त्यालाच आपण शब्दशक्ती असे म्हणतो. आलं का लक्षात? म्हणजे शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करणारे किंवा दर्शवणारे अर्थ व्यक्त करण्याची जी काही शक्ती असते त्याला आपण शब्दशक्ती म्हणतो. अशा या शब्दशक्तीचे मित्रांनो आपल्याला तीन प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागत असतो. म्हणजे शब्दाच्या शक्तीच्या आपण वर्गीकरण तीन प्रकारे करतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला का मग कोणत्या प्रकारे. तर पहिला प्रकार असतो यामध्ये शब्दाच्या शक्तीमध्ये, पहिला प्रकार आहे अभिधा शक्ती. येते लक्षामध्ये, अभिधा. आता हा जो अभिधा शक्ती जी असते मित्रांनो, अभिधा शक्तीमध्ये आपण नेका जर शॉर्टकट पाहिला हा भाग, तर शॉर्टकट जर आपण अभ्यासतो म्हटलं तर आपण सहज लक्षात ठेवू शकतो, परंतु आपल्याला संकल्पना चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे त्यासाठी आपण तीन प्रकारामध्ये आपण बघूया, व्यवस्थित बघूया. बघा, समजा हा पहिला प्रकार असते, यामध्ये शब्दाची पहिली शक्ती म्हणजे अभिधा शक्ती. आता अभिधा शक्तीमध्ये काय असते, अभिधा शक्तीमध्ये एखादा जो शब्द असतो तो सरळ सरळ अर्थाने उच्चारला जात असतो. म्हणजे शब्दकोशगत जो सरळ अर्थ असतो तो आपल्याला लक्षात घ्यावा लागत असतो. अभिधा शक्तीमधून जो अर्थ व्यक्त निघत असतो त्याला आपण नाही का मुख्य अर्थ म्हणतो. मुख्य अर्थ म्हणजे यातून मुख्यार्थाचा बोध होते. या मुख्यार्थालाच आपण काय म्हणतो आहे, वाच्यार्थ. मुख्यार्थ म्हणजेच काय, वाच्यार्थ अर्थ. ठीक आहे, तर आता सांगायचं म्हटलं तर यावर एका उदाहरणामध्येच तुम्हाला सरळ लक्षात येईल, असं सरळ तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ जसं बघा, बाबा जेवायला बसले. म्हणजे हे जे बोलल्या गेलेलं आहे यातून आपल्याला सरळ अर्थ कळते आहे का, बाबा जेवण करण्यासाठी बसलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे काही रूढीनं किंवा सरळ सरळ अर्थ यामध्ये व्यतीत किंवा व्यक्त केला गेला आहे किंवा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, यालाच आपण मुख्य अर्थ किंवा वाच्यार्थ. जे काही बोलल्या गेलेलं वाक्य आहे याच्यातून वाच्यार्थ बोध होते. सरळ बाबा जेवायला बसले, याला आपण अभिधा शक्ती म्हणतो. येते लक्षामध्ये. दुसरी जी शक्ती असते या अभिधा मूलभूत शक्तीनंतर, ती शक्ती म्हणजे मित्रांनो लक्षणाशक्ती. येते लक्षामध्ये. म्हणजे हा बघा, लक्षणाशक्ती. आता लक्षणाशक्ती जी आहे ही शब्दांची दुसरी शक्ती मानली जाते. म्हणजे लक्षणाशक्तीमध्ये मुख्य अर्थाला बाधावून लक्षार्थ व्यक्त केलेला असतो. म्हणजे त्या जे काही बोलल्या गेलं असं त्याचा समर्पक असा अर्थ, दुसरा अर्थ आपण लावत असतो, त्याला नाही का लक्षणाशक्ती म्हणतात. आता या लक्षणाशक्तीमध्ये जो अर्थ व्यक्त होत असतो त्याला आपण लक्षार्थ म्हणतो. येते लक्षामध्ये, लक्षार्थ. आता लक्षार्थ म्हणजे यामध्ये मुख्य अर्थाला बाधा येते, जे काही वाक्य बोलल्या गेलं असेल त्याला समर्पक आपण दुसरा अर्थ लावतो, अशा प्रकारच्या शक्तीला आपण लक्षणाशक्ती म्हणतो. उदाहरणार्थ, बाबा जेवायला बसले हे सरळ बोलणं झालं. तर एखाद्या वेळेस आपण आपल्या बोलण्यामध्ये असं बोलतो, चला ताटावर बसू, किंवा बाबा ताटावर बसले. समजा लहान लेकरू असेल, घरात आईनं उच्चारलं, अरे बेटा बाबा ताटावर बसले आहे, चल बरं तू जा बरं लवकर, तू बी ताटावर बस. आता तो मुलगा एखादा जर मुख्य अर्थ घेऊन टाकल तर सरळ जाऊन ताटात बसन. समजा हे ताट आहे तर ताटावर तू सरळ बसन, मग त्याला महाप्रसाद म्हणजे आई मार देईल. मग सांगा ताटावर बस म्हणजेच काय, कर ताटाच्या शेजारी जेवण्यासाठी बस. म्हणजे इथं नाही का आपण जे असं जर बोललो समजा की चला ताटावर बसू, चला ताटावर बसू, ताटावर बसू,
मग यामध्ये तुम्हाला चला ताटावर बसू, म्हणजे रेलमध्ये जाऊन ताटावर नाही बसायचं आहे, ताटावर बसू म्हणजे हे जे ताट असेल तर ताटाच्या शेजारी जेवण्यासाठी बसायचं आहे, हे जे काही ताट आहे, म्हणजे या बोलण्याला आपण समर्पक असा दुसरा अर्थ लावतो, असा दुसरा अर्थ बोलण्यातून आपण जेव्हा लावतो तेव्हा त्याला काय म्हणतात, लक्षणाशक्ती म्हणतात. मित्रांनो, आयोग यावर नेहमी प्रश्न विचारते, या अभेदाशक्ती लक्षणाशक्ती व्यंजनावर जास्त प्रश्न येत असते. तर आता बघा, हे झालं एकदम बेसिक भाग, वरवर आपण असं अभ्यासलं पण एवढ्यानं आपलं काम भागत नाही. तुम्ही जर आयोगाचे प्रश्न आपण जर पाहिले तर यांच्या उपप्रकारावर पण प्रश्न आलेले आहे, म्हणून उपप्रकारसुद्धा आपल्याला क्लिअर करून घेणं महत्त्वाचं असते. ज्या काही संकल्पना आहे, तुमच्या संकल्पना, म्हणजे मी असं उदाहरण दिलं म्हणजे हेच उदाहरण पाठ करा असं करून चालणार नाही, आपल्याला दिलेलं उदाहरण येऊ किंवा याच्यासारखं वेगळा उदाहरण येऊ, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट जर माहीत असेल तर रटायचं काम नाही राहणार. उदाहरण जसं की हा पृथ्वीवरील प्रत्येक घटकाला आपण जे काही नावं देतो त्याला आपण नाम, प्रत्येक घटकाला आपण नावं ठेवली आहे त्याला आपण नाम म्हणतो. म्हणजे आता इथं संपला पिक्चर, मग नाम म्हणजे काय? या तुमच्या सभोवताली जे बी वस्तू घटक दिसून राहिले, मानवनिर्मित निसर्गनिर्मित, या प्रत्येक घटकाला आपण काय म्हणतो आहे, नावं दिली आहेत त्यालाच आपण नाम म्हणतो. असं म्हणजे मी जे काही उदाहरण देईल किंवा काही तुम्ही पुस्तकात संदर्भ पुस्तकातून वाचाल तेच पाठ करावं लागते असं आहे का? जर नाम कन्सेप्ट कळले असेल तुम्हाला, मग तुम्ही तारा तारा पाठ करायचं काम नाही आहे. तुमच्या सभोवताली निर्जीव सजीव मानवनिर्मित निसर्गनिर्मित घटक, असं अशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर असेल तुमच्या, तर भरपूर व्याकरणमध्ये संकल्पना जर क्लिअर असेल तर कमी वेळेमध्ये तुमचा पेपरामध्ये जे काही अभकड या अँगलनं जरी क्वेश्चन आले तरी तुम्ही चटकन सांगून मोकळे व्हाल. वेळ वाचला पाहिजे. व्याकरण तर तुम्ही पाठही केलं असेल समजा एखाद्या संदर्भ पुस्तकातून पूर्ण भाग, पण पाठांतरापेक्षा जर संकल्पना क्लिअर असेल तर पेपरामध्ये आपला वेळ वाचाल. येते आहे का लक्षामध्ये? बघा, आपण बघूया. तर अशा प्रकारे सरळ बोलणं अभिधा असते. मग जे काही बोलल्या गेलं आहे त्याला समर्पक दुसरा अर्थ लावण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे लक्षणं आहे. आणि जिथं लक्षणाचं कार्य थांबते तिथून मग जी काही शक्ती असते व उपमा या अँगलनं त्याला आपण म्हणतो व्यंजनाशक्ती. येते आहे का लक्षामध्ये? ही जी व्यंजनाशक्ती असते मित्रांनो, व्यंजनाशक्ती म्हणजे तिसरी जी शक्ती आहे आपली, ती व्यंजनाशक्ती असते. व्यंजनाशक्तीतून व्यक्त होणाऱ्या जो काही अर्थ असतो त्याला आपण नाही का व्यंगार्थ म्हणतो मित्रांनो. व्यंगार्थ म्हणजेच त्याला नाही का व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ म्हणतात. ध्वन्यार्थ, ध्वन्यार्थ. मग याच्यामध्ये कसं असते, उदाहरणार्थ जसा सूर्य, बघा सूर्य म्हणजे शाळा पडली, आपण काय बोलतो, एखादा शनिवार वगैरे असेल घरच्यांनी काही मुलांना 8वी 7वीतल्या पोरांना किंवा आपण जायचो की शनिवार असलं की कामाला वगैरे जायचो, किंवा कोणी तुमच्यापैकी गेले असेल नसेल मग कामावर जायचो आपण, तेव्हा आपण कोणी विचारलं तर किंवा घरी किंवा आपण आपल्या मित्रमंडळीत म्हणायचो, यार मी आज शेतात गेल्यामुळं माझी शाळा पडली. मग माझी शाळा पडली म्हणजे मी शेतात जाणे आणि शाळा कोसळणे असा अर्थ निघते का? नाही. शाळा पडली म्हणजेच काय? मी गैरहजर होतो किंवा मुख्य अर्थ बी होऊ शकते. सूर्य बुडाला, सूर्य बुडाला. मग सूर्य बुडाला म्हणजेच काय? सूर्य अस्त झाला. घड्याळात 5 वाजले किंवा घड्याळाने 5 वाजल्याचे ठोके दिले म्हणजेच थोडक्यात काय? घड्याळामध्ये घड्याळात जे काही 5 वाजण्याचं, घड्याळात 5 वाजले असं म्हणणं म्हणजे मग त्यातून वेगवेगळे लोक वेगवेगळा अर्थ काढण. म्हणजे कसं? 5 वाजले म्हणजे शाळा सुटली. सुनमला वाटेल आता सासऱ्यांसाठी बाबा 5 वाजले म्हणजे संध्याकाळी आपल्याला त्यांना चहा द्यायचा आहे. शेतात जर ती घंटा गेली समजा ती बेल शाळेची, तर मग मजूर लोक म्हणायचे का आमचा वेळ झाला. आधी लोकांना साधे सुधे लोक राहायचे, काही ना घड्याळ कळायची नाही कळायची. मग शाळेची बस दिसली, आज बी होती शाळेची बस दिसली, त्यांना मग काय बोध व्हायचा का आमची घरी जाण्याची वेळ झाली. त्या तिथंच निघा त्या शेतात आपल्या एखादा आपला मुलगा शाळेतून आता आला असन असा बोध व्हायचा. एक येते एका लक्षामध्ये, म्हणजे इथं सूर्य बुडाला, सूर्य बुडाला असं बोलणं म्हणजेच काय? मग इथं काय होतो, मुख्य अर्थाला बाधा येत न येता आणखी वेगळा अर्थ काढण्याची जी काही शक्ती असते त्याला आपण व्यंजनाशक्ती म्हणतो. परंतु मित्रांनो, इथं हे महत्त्वाचं आहे की बाबा मग हे तीन शक्ती आहे आपल्या, याचे तीन हे उदाहरण आहे, याच्यासारखे वेगळे उदाहरण येईल आणि असं शॉर्टकट एवढाच भाग तुम्ही करून रपकन झाला माझा वेळ वाचला किंवा मला वेळ नाही असं जर तुम्ही गृहीत धराल तर मग तुम्हाला काय आहे आयोग जर कन्सेप्ट वेगवेगळ्या कन्सेप्टवर या अभिधाशक्ती किंवा व्यंजना किंवा लक्षणा याचे उपप्रकार आहे त्या संकल्पनावर पण प्रश्न विचारते आहे. येते आहे का लक्षामध्ये? म्हणून तो भागसुद्धा आपला उपप्रकाराचा भाग आणि त्या संकल्पना महत्त्वाचा भाग आहे आणि तो क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. मग तो उदाहरण रटून नाही चालणार आपल्याला. मग समजलं असेल तर तुम्ही एका उदाहरणावरून दुसरा उदाहरण लॉजिक लावू शकता. येते आहे का लक्षामध्ये? जसं की आपण जर विचार केला तर आपल्या सहज लक्षात येते आहे की याच्यामध्ये मित्रांनो
आपण असं लॉजिक म्हणजे आपण काही आयोगाने विचारलेले प्रश्न आपण बघूया, बघा कसे प्रश्न येते. म्हणजे तुम्हाला उपप्रकार शिकणं का महत्त्वाचं आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल. येते का लक्षामध्ये? म्हणजे उदाहरणार्थ बघा, थोडक्यात मी सांगतो आहे आधी बघा की ही जी शक्ती आहे आपण जे हे तीन प्रकार पाळलेले आहे याचे काही उपप्रकारसुद्धा आहे. आणि मग आता आधी मी तुम्हाला उपप्रकार सांगतो आहे आणि मग त्यामधला एक एक भाग आपण कव्हर करूया. येते का लक्षामध्ये? बघा म्हणजे आता बघा, समजा आपल्याला अभिधा शक्ती जरी आपण म्हटलं म्हणजे शक्तीचे प्रकारच आपण बघूया कोणते कोणते आहेत. बघा शब्द शक्तीचे प्रकार, ठीक आहे. शब्द शक्तीचे प्रकार, शब्द शक्तीचे प्रकार येते लक्षामध्ये, दिसत आहे ना शब्द शक्तीचे प्रकार. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात तीन ज्या शक्ती आहे याचे उपप्रकार आपल्याला इथं बघायचे आहे. मग यावर तुम्हाला आयोग खरंच प्रश्न विचारते का उपप्रकार, हा सुद्धा भाग मी तुम्हाला इथं ते क्वेश्चन वगैरे त्यावर आपण चर्चा करूया किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा आता आता हे जी शक्ती आहे तीन, बरोबर आहे. पहिला प्रकार आपण कोणता पाहिला? अभिधा शक्ती, ठीक आहे. अभिधा, ठीक आहे. आता अभिधा शक्ती जी असते मित्रांनो, या अभिधा शक्तीचे तीन उपप्रकार असतात, ठीक आहे. अभिधा शक्तीतून निघणाऱ्या अर्थाला आपण मुख्य अर्थ किंवा वाच्य अर्थ म्हणतो, ठीक आहे. मग या हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मग क्वेश्चन सांगतो मी किंवा कोणत्या अँगलनं आपण असं डीप का शिकणं किंवा ती संकल्पना क्लिअर करून घेणं का महत्त्वाचं आहे. बघा आता दुसरी जी शक्ती असते मग यामध्ये आहे लक्षणाशक्ती. लक्षणाशक्ती म्हणजे अभिधाचे कार्य जिथं थांबते तिथून लक्षणाशक्तीचं कार्य सुरू होते. आणि लक्षणाशक्तीचं कार्य जिथं थांबते आहे तिथून आपली तिसरी शक्ती सुरू होते, त्याला म्हणतो आपण व्यंजनाशक्ती. व्यंजनाशक्ती येते लक्षामध्ये? व्यंजना. मित्रांनो अभिधा शक्तीचे नेका तीन प्रकार पडतात उपप्रकार. मग तीन उपप्रकार कोणते पडतात? तर पहिला प्रकार जो असतो तो म्हणजे योग अभिधा. बघा याचे तीन प्रकारात पहिला प्रकार असतो योग अभिधा शक्ती. योग अभिधा, ठीक आहे. योग अभिधा. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी शक्ती आहे यामध्ये रूढ किंवा रूढी अभिधा. रूढी किंवा रूढ अभिधा. रूढ अभिधा, रूढ अभिधा येते का लक्षामध्ये? मग आता योग अभिधा म्हणजे काय? एखादा जो शब्द असत एखादा जो काही शब्द आपण घेतो त्याची उत्पत्ती सांगता येते आपल्याला म्हणजे योग अभिधा असते. किंवा काही शब्दाची उत्पत्ती सांगता नाही येत, रूढीनं रूढी परंपरेनं तो अर्थ आपण काय शब्द कोशगत अर्थ आपण घेतो किंवा त्याचे अवयव पाडता नाही येत अशी शक्ती म्हणजे रूढी किंवा रूढ अभिधा असते. जसं वृक्ष म्हटलं तर त्याचा अवयव नाही पाडता येत, पण भारतीय म्हटलं तर भारतीय म्हणजेच काय? भारत. मग भारतीय या शब्दाचा उत्पत्ती आहे भारत म्हणजे योग अभिधा झाली भारतीय. आणि वृक्ष पंख असं म्हणणं म्हणजे रूढी अभिधा. आणि जेव्हा मित्रांनो आपण हे आपण सविस्तर पण बघूया आपण एक एक भाग, बरोबर आहे. आणि तिसरा याच्यातला प्रकार असतो हा दुसरा. आणि तिसरा प्रकार असतो योग रूढ अभिधा. योग रूढ. आता मित्रांनो इथं कसं असते योग रूढ अभिधेमध्ये काय असते, बरोबर आहे. बघा योग रूढ अभिधा. आता योग रूढ अभिधामध्ये लक्ष घ्या. बघा योगरूढ अभिधामध्ये काय असते, एखाद्या शब्दाची उत्पत्तीही सांगता येते परंतु रूढीनं त्याला विशिष्ट अर्थ आपण लावतो किंवा आपण विशिष्ट अर्थ आपल्याला घ्यावा लागत असते त्याला म्हणतात योगरूढ अभिधा. आणखी आपण हे सविस्तर बघूया एक एक भाग. आपण याची आधी उपप्रकार बघूया कोणते कोणते आहे हे ते लक्षामध्ये. तर लक्षणाशक्तीचे पण दोन प्रकारात आपण वर्गीकरण करतो आहे. आधी मुख्य प्रकारामध्ये त्याचे आपण दोन वर्गीकरण दोन प्रकारात दाखवूया. बघा याच्यामध्ये असते पहिला असते निरूढा, ठीक आहे. निरूढा, निरूढा येते येते लक्षामध्ये. बघा बघा तुम्हाला व्यवस्थित कळावं याच्यासाठी आपण वेगळा रंग घेऊ. बघा याच्यामध्ये पहिला असते निरूढा. निरूढा लक्षणा, निरूढा लक्षणा येते लक्षामध्ये. निरूढा लक्षणा, निरूढा लक्षणा. आणि दुसरं असते प्रयोजनावती. प्रयोजनवती प्रयोजनवती प्रयोजनवती, ठीक आहे. प्रयोजनवती काय असते? आपली लक्षणा. प्रयोजनवती लक्षणा येते लक्षामध्ये. बघा आता
आता मित्रांनो, प्रयोजनवृत्तीचे नाही का आपण नाही का दोन गटात परत विभागणी करत असतो, ठीक आहे? हा इथं समजून घ्या एक वेळा, बरोबर आहे? तर प्रयोजनवृत्तीमध्ये नाही का दोन गटात परत वर्गीकरण आपल्याला दर्शवते की आपल्याला अभ्यासक्रमाला त्याचा अभ्यास करावा लागत असतो. पहिला प्रकार जो असतो तो म्हणजे मित्रांनो गौणी, गौणी लक्षणं, आणि त्यानंतर असते शुद्धा लक्षणं. शुद्धा लक्षणं मित्रांनो, शुद्धा लक्षणाचे चार उपप्रकार असते आणि गौणी लक्षणाचे नाही का दोन प्रकार. गौण म्हणजे काय, समजा एखादा एखादा व्यक्ती आहे त्याचं नाव जे आहे त्याच्यापेक्षा त्याला भिन्न नावानं आपण हाक मारणं, म्हणजे ते जसं नटसम्राटमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा एखाद्या फॅमिली किंवा प्रेमाना वैयक्तिक कोणताही उद्देश न राहता सहज आता बोलण्याच्या लहरमध्ये कोणी असं म्हणते मूर्खा किंवा एखादा मूर्ख, सॉरी तो गुणावरून झाला, यामध्ये असं राहते. गौणी म्हणजे काय, तो गाढव आहे, तो डुक्कर आहे किंवा डुकरा धोरा असे शब्द, म्हणजे त्याचं जे मुख्य नाव आहे त्या नावानं हाक नाही मारल्या गेलं, त्याच्या मुख्य नावाला गौण ठेवल्या गेलं आणि दुसऱ्या नावानं हाक मारल्या गेलं. डुकऱ्या किंवा तू डुक्कर आहे किंवा एखादा म्हणते उभारा डुक्कर अशा प्रकारचे शब्द, म्हणजे काय असते, गौणी लक्षणामध्ये असते. जेव्हा कार्यकारण संबंधावर अवलंबून असणारं त्या अँगलनं आपण बोलतो, कार्यकारण संबंधावर मुख्यार्थ बोध करून कार्यकारण संबंधावर आपण लक्षार्थ व्यक्त करतो त्याला आपण शुद्धा लक्षणं म्हणतो. याचे नाही का मित्रांनो साद म्हणजे हा जो प्रकार असते हा सादृश्य साम्य जो काही भाग असतो हा मुख्य साम्य गुण साम्यावर आधारित असतो सादृश्यवर, आणि हा सादृश्यतर असते कारण त्याच्या कार्यकारण भावावर असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं याच्यामध्ये दोन भाग असतात. म्हणजे पहिला भाग जो असतो तो असतो सारोपागौणी, सारोपागौणी. आता सारोपागौणीमध्ये काय असते, सारोपा म्हणजे एखादा गुण साम्यावर आधारित एखाद्या व्यक्तीला तसं म्हटलं गेलं, तो डुक्कर आहे, तो गदा आहे, तो वाघ आहे, वाघ आहे म्हणते तो वाघ, त्याच्यासोबत पंगा नको घेऊ, म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तीमध्ये असणारे गुण वाघासारखे दिसले, गुण साम्यावर आधारित म्हणजे काय सारोपागौणी. आणि एखाद्या व्यक्तीलाच डायरेक्ट तो फेस टू फेस बसलेला आहे आणि त्याला डायरेक्ट म्हणे हा, म्हणजे एखादा डायरेक्ट त्याला आपण त्या माकड उभारा डुकऱ्या उभारा असं डायरेक्ट त्याला बोलणं आणि त्याचं त्यानं स्वतःचा जो काही नाव आहे तो मुख्य अर्थ बात करून त्यानंही तसा प्रतिसाद देऊन टाकणं म्हणजे काय साध्यवसाना गौणी. येते का लक्षामध्ये? मी डीपमध्ये हा पूर्ण भाग घेतो आहे, आणखी जो मला काही अडचण असेल तर बघा. म्हणजे याला आपण म्हणतो मग साध्यवसाना, साध्यवसाना, साध्यवसाना गौणी. येते का लक्षामध्ये? एवढं डीप तुम्हाला अभ्यासनाचं का गरज आहे बघूया आपण. आयोग कोणत्या कोणत्या वर्षी प्रश्न विचारला आहे काय आहे वगैरे वगैरे, येते का लक्षामध्ये? गौणी लक्षणं हे साम्यावर म्हणजे सादृश्यवर अवलंबून असते, हा सादृश्यतर असते, ठीक आहे ना? इथं टेबलमुळं नाही का हे समजून घ्यायचा. या शुद्ध लक्षणाचे चार प्रकार पडतात मित्रांनो. मग पहिला प्रकार याच्यामध्ये काय असतो, शुद्ध लक्षणामध्ये सारोपा, सारोपा, सारोपा शुद्धा, सारोपा शुद्धा लक्षणा, येते का लक्षामध्ये? दुसरा प्रकार असते मित्रांनो याच्यामध्ये लक्ष द्यायचा आहे, सारोपा शुद्धा लक्षणा. त्याच्यानंतर आहे साध्यवसाना शुद्धा लक्षणा, साध्यवसाना शुद्धा, साध्यवसाना शुद्धा लक्षणा, ठीक आहे? इथं लक्षणा शब्द लक्षणा, येते लक्षामध्ये? त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो उपादान, उपा उपादान शुद्धा लक्षणा, येते लक्षामध्ये? यालाच नाही का आपण अजहल 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 लक्षणा म्हणतो आपण याला. आणि याच्यामध्ये चौथा जो प्रकार असते मित्रांनो, चौथा प्रकार, ठीक आहे? हा चौथा प्रकार जो असतो, आता इथं नाही का आपण नंबर देऊ व्यवस्थित, तीन आहे हा चार नंबर, हा याच्यामध्ये आहे शेवटचा प्रकार असतो लक्षण, लक्षण लक्षणा शुद्धा लक्षणा,
सुद्धा लक्षण, याला मित्रांनो जहल लक्षण म्हणतात, हे इथं लक्षात ठेव जा, आता थोडं इथं समजून घ्या तुम्ही, ठीक आहे? जहल लक्षण, याला म्हणतात जहल लक्षण, येते लक्षामध्ये बघा, जहल लक्षण म्हणतात याला, ठीक आहे? अशा प्रकारे हा भाग आहे, उपप्रकार आपण बघूया, व्यवस्थित बघूया, डीपमध्ये बघूया, ठीक आहे? अशा प्रकारे हे प्रयोजनवतीचे उपप्रकार असतात. त्याच्यानंतर बघा व्यंजना शक्ती आहे, तिसरी जी शक्ती असते त्याला आपण व्यंजना शक्ती म्हटलेलं आहे. आणि या व्यंजना शक्तीमध्ये लक्ष द्या, व्यंजना शक्तीमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. आधी व्यंजना शक्ती येते का लक्षामध्ये, बघा व्यंजना शक्तीचे दोन प्रकार आपण दाखवू, बघूया आपण कोणता प्रकार राहील. पहिला असतो मित्रांनो याच्यामध्ये शाब्दी व्यंजना, ठीक आहे ना, शाब्दी व्यंजना. आता हे नावं तुम्हाला काहींना ओळखीची वाटत असेल, काहींना वेगळे वाटत आहे, म्हणून मी एकदम हळूहळू घेतो आहे. शाब्दी व्यंजना येते, शाब्दी व्यंजना. आणि दुसरा असतो आर्थी व्यंजना, आर्थी व्यंजना, आर्थी व्यंजना येते लक्षामध्ये. तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्हिडिओची स्पीड किंवा म्हणजे स्पीड ठेवून तुम्ही पाहू शकता हे, ठीक आहे? बघा मग आता शाब्दी व्यंजनाचे पण दोन प्रकार आहे, येते लक्षामध्ये. पहिला असतो अभिधामूलक, अभिधामूलक, अभिधामूलक येते लक्षामध्ये, अभिधामूलक व्यंजना. आणि त्यानंतर दुसरा प्रकार राहतो याच्यामध्ये लक्षणामूलक, लक्षणामूलक, लक्षणामूलक व्यंजना. आता हा भाग काहींना थोडासा याच्यासाठी पण डोक्याच्या वर किंवा थोडंसं आगळं वेगळं वाटत असेल, कारण इथपर्यंत तो भाग तुम्हाला वाचला गेला असेल किंवा कमी वाचला गेला असेल, हे त्या लक्षामध्ये. तर त्याच्यानंतर असते आर्थी व्यंजनाची, नाही का मित्रांनो, आपण तीन भागात इथं आपण दाखवू शकतो. पहिला प्रकार असतो याचा वस्तुध्वनी, येते लक्षामध्ये. आता एक एक भाग अभ्यासूया आपण. याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला अभ्यासाला असतो वस्तुध्वनी, 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 ज्याला आपण नाही का याच्यामध्ये मग वस्तुध्वनी म्हणजे सूर्य, सूर्य बुडाला, येते लक्षामध्ये, सूर्य बुडाला, आम्ही सूर्य बुडाला किंवा माझी शाळा पडली, असे अशा प्रकारची उदाहरणं राहते. दुसरा प्रकार असतो यामध्ये रसध्वनी, रसध्वनी, ठीक आहे? त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो मित्रांनो अलंकारध्वनी, अलंकार ध्वनी, येते लक्षामध्ये. फक्त आपण प्रकार बघू राहिलो, अजून मी अभ्यास न सुरू करायचा आहे, ठीक आहे? एक एक भाग आपण अभ्यासूया व्यवस्थित. इथं राहतो तिसरा प्रकार काय, अलंकार ध्वनी, अलंकार ध्वनी. मित्रांनो यामधला हा जो रसध्वनी आणि अलंकार ध्वनी आहे ना, हे दोन प्रकार, हा रसध्वनी आणि अलंकार ध्वनी हे दोन्ही प्रकार मराठीत नाही आढळत, हे संस्कृतमध्ये आढळतात, संस्कृत साहित्यामध्ये वगैरे, ठीक आहे? अशा प्रकारे तुमचे शब्दाचे काय शक्ती आपल्याला हा जो टॉपिक असते. आता याच्यामध्ये आयोग नेहमी प्रश्न विचारते आहे, आता आपण बघूया आयोगाने खरंच विचारले का उपप्रकारावर, की तुम्हाला बा हा जो भाग मी सांगितला होता शॉर्टकट जरी असं पाहिलं पण धडधड धडधड 10-5 मिनिटात पाहिली, नजर फेकली, वाचलं कसं तरी, उपप्रकारावर जर प्रश्न आले तर मग आपल्याला हातातले मार्क जाता का म्हणजे चालले जाईल, मग ते मार्कसुद्धा आपले हक्काचे मार्क आहे आणि आपल्याला ते कव्हर करायचे आहे, तर उपप्रकार माहीत पाहिजे. त्याला मी शॉर्टकट जर आता म्हटलं बा सर, भरपूर पोरं म्हणतात सर शॉर्टकट शिकवा, मग आता असं जर शॉर्टकट तीन ओळी दिल्या आणि तीन ओळीच्या समोर तीन वाक्य त्याच्यावरून झालं म्हणजे झालं का, धन्यवाद, येते लक्षामध्ये. याचे उपप्रकार पण व्यवस्थित तुम्हाला उपप्रकार आहे किंवा त्याचे उपप्रकारातले जे काही कन्सेप्ट आहे त्या क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. बघा जसं जसं आता 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 बघूया आपण याच्यावर प्रश्न आले आहे का, बरोबर आहे? याचे जे उपप्रकार आहेत त्याच्यावर प्रश्न आले आहे का, हा भाग बघू. तर बघा मित्रांनो आपण जर विचार केला समजा, तर आपल्या असं लक्षात येईल की आयोगाने याच्यावर नाही का वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात किंवा वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारलेला आहे. कशाप्रकारे विचारला आहे ते बघूया. बघा समजा आता आपण काही प्रश्न बघूया आधी, मग सांगतो तुम्हाला. बघा म्हणजे हे बघा, हे जे प्रश्न आहे बघा, की घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शविले. मग आताच आपण थोडं काही वेळे आधी मी सांगत होतो तुम्हाला, घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले म्हणजे काय झालं, म्हणजे ही घटना जी झाली आहे याच्यामध्ये काय, या वाक्यातील
ध्वन्यार्थ काय म्हटलं गेलंय, ध्वन्यार्थ सांगा, म्हणजे मूळ अर्थ निघाला का नाही. याच्यामध्ये मुख्य अर्थ जो आहे म्हणते घड्याळाने जे काही म्हटलं गेलंय, या मुख्य घड्याळाने 5 वाजले या मुख्य अर्थावरून ध्वन्यार्थ म्हणजे वेगळे कोणते कोणते अर्थ आहेत. मग वेगळे अर्थ काय याच्यामधून आपल्याला घ्यावा लागणार, व्यंगार्थ बोध पण होईल. म्हणजे याच्यामध्ये मुख्य अर्थ बी एक खरंच घड्याळात 5 वाजले असा बी अर्थ निघतो, आणि काय होतो व्यंजना, म्हणजे व्यंजना आणि व्यंगार्थ हा त्याचा आन्सर आहे. कारण व्यंजना कायले म्हणतो आपण, मुख्य अर्थ पण आहे त्याला मुख्य अर्थाला बाधानं आणतात, दुसरा अर्थ पण घेतो. दुसरा अर्थ कोणता घेणार, म्हणजे घड्याळात 5 वाजले हे अर्थ पण घेणार. दुसरा अर्थ काय घेणार आपण, की मजुरांना वाटणार की बा आता घरी जायची वेळ झाली, सुनबाईला वाटणार आजी किंवा सासू सासऱ्यांना चहा देण्याची वेळ झाली, किंवा हे आता शेतातून येतील हे विषय गंभीर. मग मला असं म्हणायचं की म्हणजे याचा अर्थ काय झाला, मग ध्वन्यार्थ म्हटल्या म्हणजे याच्यामध्ये व्यंजना आणि व्यंगार्थ हा बोध होईल, म्हणून याचा आन्सर 3 नंबर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, म्हणजे हे 2019 आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा समाजात वावरणारे असले साप ठिचून काढले पाहिजे, या वाक्यातील साप या शब्दाचा वाच्यार्थाने वापर केलेले वाक्य कोणते. वाच्यार्थ म्हणजे काय, बघा समाजात असले साप ठिचून काढले पाहिजे म्हणजे हे एका प्रकारे लक्षणाशक्तीमधलं उदाहरण आहे. परंतु या दिलेल्या वाक्यातला लक्षार्थ न घेता वाच्यार्थ सांगा म्हणते. बघा प्रश्न समजून घ्या, हा तुम्हाला तुम्ही तुमच्या वाचण्यात आलं असेल संदर्भ पुस्तकात, तर तुम्हाला हा उदाहरण लक्षणाशक्तीमध्ये तुम्ही वाचल्या गेलो असाल. परंतु लक्षणाशक्तीचं उदाहरण आयोगानं कोणत्या अँगलनं विचारलं, मुख्य परीक्षेला विचारलं, संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2019 का. याच्यामध्ये जो साप हा शब्द आहे, या साप शब्दाचं तुम्हाला काय काय पाहिजे त्यांना, वाच्यार्थ. मग वाच्यार्थ हा अर्थ कोणत्या शक्तीतून निघते, अभिधामधून. मग अभिधामधून निघते म्हणजे मूळ सरळ सरळ अर्थ त्या सापाचा घ्या लागत, म्हणजे त्याचा मूळ अर्थ काय निघन, एक साप म्हणजे एक सरपटणारा प्राणी. साप या शब्दाचा तुम्हाला मुख्य अर्थ घेणाय, म्हणजे इथं वाच्यार्थ म्हटल्यामुळं तुम्हाला ही लक्षणाशक्तीतलं उदाहरण वाच्यार्थ समजून अभिधा शक्तीत सांगायचं होतं. म्हणून याच्यापैकी पहिला होता लोकांना चावू नयेत म्हणून साप ठिचावेत, सापांना पकडून जंगलात सोडावे, साप म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची माणसे आणि साप म्हणजे एक सरपटणारा प्राणी. इथं जर असतं किंवा लक्षार्थ बोध करा, तर लक्षार्थासाठी तुमचा आन्सर 3 नंबर आलं असतं, दुष्ट प्रवृत्तीची माणसे. पण वाच्यार्थ म्हणजे अभिधा शक्तीच्या अँगलनं हा या उदाहरणातून तुम्हाला आन्सर काय घ्यायचा होता, 4 नंबर. म्हणून आयोगाने आन्सर काय दिला आहे, याचं उत्तर काय दिलं आहे, 4. साप म्हणजे एक सरपटणारा प्राणी हा वाच्यार्थ झाला, म्हणजे ही अभिधा शक्ती झाली मित्रांनो. अभिधा शक्ती, या अभिधा शक्तीतून निघणाऱ्या अर्थाला आपण वाच्यार्थ म्हणत असतो, मुख्य अर्थ किंवा वाच्यार्थ. येते आहे का लक्षामध्ये, अशा प्रकारे म्हणजे प्रश्न कोणत्या स्वरूपाने विचारते हेही आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असेल, संकल्पना असेल, तर तुम्हाला एखादा विद्यार्थी हा रटून असेल तर सरळ सरळ त्याला इथं वेळ जाईल, घोटणारा आन्सर पण वेळ जाईल. पण जर इथं तुम्हाला वाच्यार्थ काय, ध्वन्यार्थ काय, मुख्य अर्थ काय, असे जर अर्थ वगैरे हे सर्व संकल्पना क्लिअर असेल तर तुमचा इथं वेळही वाचतो आणि कमी वेळेत तुमचा आन्सर पण तुम्ही घोटून टाकाल. येते का लक्षामध्ये. तिसरा प्रकार बघा, डायरेक्ट हा कर सहाय्यक 2014 आलेला प्रश्न आहे. बरोबर आहे, काय विचारलं गेलं, योग रूढी आणि योग रूढ हे कोणत्या शक्तीचे उदाहरण आहे किंवा प्रकार आहे, तर सरळ आन्सर अभिधा, लक्षणा, गौणी किंवा व्यंजना. बघा आता म्हणजे उपप्रकार पण आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे, येते का लक्षामध्ये. म्हणून याचं आन्सर काय, आत्ताच पाहिलं होतं आपण, हे बघा आत्ताच पाहिलं होतं काही वेळेआधी आपण, येते लक्षामध्ये. हे बघा, योग अभिधा रूढी किंवा रूढ अभिधा आणि योग रूढ अभिधा कोणत्या शक्तीचं आहे, मग अभिधा शक्तीचं. म्हणून याचं आन्सर काय येईल मित्रांनो, अभिधा शक्ती, पर्याय नंबर 1. येते लक्षामध्ये, बघा पर्याय नंबर 1 हे त्याचं काय होतं, आन्सर होतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला उपप्रकार सुद्धा माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा कोणता प्रश्न आला होता, तू तर चाफेकळी, बालकवींच्या कवितेतील या पंक्तीच कोणत्या शब्दशक्तीचे उदाहरण आहे. तू तर चाफेकळी म्हणजे एका व्यक्तीला चाफेकळी म्हटलं गेलं आहे, म्हणजे सरळ सरळ हा काय केला गेला, तू तर चाफेकळी म्हणजे रिअलमध्ये आपण असे गृहीत धरू की समोर एक चाफेकळी खरंच आहे, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याला मुख्य अर्थ हा आहेच आणि दुसऱ्या व्यक्तीला पण एखादी उपमा दिली गेली असन, म्हणून वेगळाही अर्थ मुख्य अर्थासोबत वेगळाही अर्थ इथं निघतो आहे. म्हणून वेगळाही अर्थ म्हणजे बाद न करता तो मुख्य अर्थ आहे आणि वेगळाही अर्थ आहे असं जेव्हा राहते तेव्हा त्याला म्हणतात व्यंजना. येते लक्षामध्ये, म्हणून याचा आन्सर काय येईल, व्यंजना शक्ती. येते का लक्षामध्ये, अशा प्रकारे. म्हणून 4 नंबर याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे,
हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे या काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. तर मित्रांनो इथं काय केलं गेलं आहे बघा, काय म्हटलं याच्या आधी काय व्यंजना, आता याच्यामध्ये काय केलं गेलं, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी, कनक बरोबर आहे, म्हणजे इथेही तुमचं काय आन्सर येईल, व्यंजना. मुख्य अर्थ आणि वेगळा अर्थसुद्धा या पंक्तीतून व्यक्त होतो. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. हा 2000 राज्यसभेला आलेला आहे 19 त्याच्यानंतरचा प्रश्न, मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही, या काव्य या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. मग आता बघा हे बघा, अभिधानमूलक व्यंजना, लक्षणामूलक, म्हणजे बघा आयोगाने हा अशिष्टन मुख्य 2014 प्रश्न केला होता, पण त्याही वेळेस ऑप्शन बघा अभिधानमूलक व्यंजना की लक्षणामूलक आहे, म्हणजे व्यंजना व्यंजना शक्तीचे उपप्रकारावर पण प्रश्न केला गेला होता. आता आता मी मुक्याचे व्रत सोडणार नाही, म्हणजे जे काही चुंबन हा अर्थ पण निघतो, आणि दुसरं म्हणजे काय, मी बोलणार नाही बा, मौन राहील, असा अर्थ निघतो. असं जेव्हा होत असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पण प्रधान काय मुक्याचे व्रत, म्हणजे इथं मूळ मुख्यार्थावर नाही काय जास्त जोर दिला गेला, असं जेव्हा राहते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, अभिधामूलक व्यंजना. आता आणखी आपण डीपमध्ये सविस्तर हा घटक मी तुम्हाला अभ्यासलाच नाही, वरवरच आपण टेबल काढला, हे तुम्हाला आधी प्रश्न मी सांगत आहे. आता आपण डीपमध्ये एक एक भाग आपण अभ्यासू, म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. ठीक आहे, याचं आन्सर 1 होतं. आता बघा दुसरा प्रश्न बघा, त्यानंतर तिच्या दारावरून रेल्वे गेली हे विधान कोणत्या प्रकाराला सूचित करते. बघा इथं ऑप्शन काय आहे, आणि हा प्रश्न कधी आहे, PSI डिपार्टमेंट PSI 2012 आला होता, म्हणजे मला असं म्हणायचं आहे 11, 12, 14 किंवा 17, 18 म्हणजे अलीकडेच नाही का उपप्रकारावर प्रश्न येते, असं नाही, ह्याच्या आधीसुद्धा आयोगानं काय केलेलं आहे, उपप्रकारावर प्रश्न विचारलेले आहे. म्हणून एकदम वरवर तुम्ही जर एखादा घटक अभ्यासला तर चालेल का. आता पण 19 आली आहे, 12 आली, 14 आली, 17 आलेली आहे. बघा एक एक प्रश्न आपला काय खूप मोलाचा आहे आपल्या यशामध्ये, तो त्याचा खूप महत्त्वाचा काय अन्य साधारण महत्त्व राहतो. बघा तिच्या दारावरून हत्ती गेला म्हणजे काय झालं बा, म्हणजे थोडक्यात याचा काय येईल मग, शुद्ध लक्षण लक्षणा, याचं आन्सर काय येते, शुद्ध लक्षण काय येते कसं येते आपण डीपमध्ये अभ्यासूया. ठीक आहे, हा त्याच्यानंतर प्रश्न बघा, मला जरा झोपू दे आज रविवार आहे, या वाक्यातील व्यंगार्थ बघा, व्यंगार्थ कोणत्या शक्तीतून प्रकट होत असतो, व्यंगार्थ व्यंजना शक्तीमधून. म्हणजे आता यांनी काय म्हटलं, कोणता व्यंगार्थ नाही, कोणता व्यंगार्थ नाही आहे म्हणते. मग आता बघा अबकड असे इथं विधान दिले होते, मला जागरण झाले आहे, आज ऑफिसला सुट्टी आहे, आणि आज उठण्याची घाई नाही, आणि रविवारचे झोपायचेच असते. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा, मला जागरण झाले आहे हा व्यंगार्थ नाही राहू शकत, समजून आला काय, व्यंगार्थ म्हणजे वेगळा अर्थ, याचा वेगळा अर्थ असा नाही होऊ शकत की मला जागरण झाले, म्हणजे हा पहिला विधान इथं नाही राहणार. आणि दुसरं म्हणजे बघा, आज ऑफिसला सुट्टी आहे, रविवार असल्यावर मुख्य अर्थ राहतोच, आज मुख्य अर्थ काय आहे की बा आज रविवार आहे तर सुट्टी आहे. दुसरं, आज उठण्याची घाई नाही, असं काही नसते, उठण्याची घाई नाही म्हणजे थोडक्यात काय, रविवार आहे म्हणजे उठण्याची घाई नाही असं राहू शकते का, एखादी व्यक्ती काम असेल लवकर बी उठल, म्हणजे हा वेगळा अर्थ इथं लागू होत नाही. म्हणून हा अ आणि क इथं काय आहे, हे तुमचं आन्सर राहील, म्हणजे हे जे 2 आहे या पहिल्या वाक्यातून काय, व्यंगार्थ बोध नाही आहे हे मुख्य अर्थ झाले असं होऊ शकते. मग रविवारचे झोपायचेच असते, म्हणजे रविवारचे झोपायचेच असते हे मी हा आन्सर येईल, म्हणजे तुमचं अ आणि ड हे आन्सर आहे, अ व ड, कारण आज उठण्याची घाई नाही, म्हणजे रविवार असल्यानं ऑफिस बंद आहे तर मग उठण्याची घाई थोडी ना राहे, मुख्य अर्थ झाला हा, म्हणजे आज ऑफिसला सुट्टी आहे हा मुख्य अर्थ झाला, आणि आज उठण्याची घाई नाही, सुट्टी असल्यामुळे उठण्याची घाई नाही हे मुख्य अर्थ झाले. व्यंगार्थ कोणते नाही आहे मग मला जागरण झाले आहे हे व्यंगार्थ नाही, आणि रविवारचे झोपायचेच असते हा सुद्धा व्यंगार्थ नाही. म्हणून नाही का याचं अ आणि ड हे काय आहे, योग्य आन्सर राहणार या प्रश्नाचं, 3 आन्सर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नंतरचा प्रश्न बघूया. बघा पुढील वाक्य कोणत्या लक्षणाशक्तीचे उदाहरण आहे, पानिपतावर 1,25,000 बांगडी फुटली. पानिपतावर 1,25,000 म्हणजे उपमा या अँगलनं दिल्या गेलं, पानिपतावर 1,25,000 बांगडी फुटली म्हणजे म्हणजे जे काही सैनिक असेल 1,25,000 सैनिक हे मृत्युमुखी पडले, म्हणजे बांगडी फुटणं यातून आपण वेगळा अर्थ लावतो आहे का, सैनिकांची मृत्यू तिथं झाली आहे, बरोबर आहे, म्हणून याला आपण म्हणतो शुद्ध लक्षण लक्षणा. बघा हे शुद्ध उपादान लक्षणा, 2 याचं काय आन्सर होतं. ठीक आहे, मग हाही प्रश्न बघा कधी विचारला गेला, 2018 मेन्सला ग्रुप्स कंबाईन ग्रुप्स 2018 आलेला प्रश्न आहे, म्हणजे 14, 12, 18, 14 हे
प्रश्न आलेले आहे आणि उपप्रकारावर विचारले गेलेले आहे. म्हणून तुम्हाला या शक्तीचे उपप्रकार जे काही कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, या व्यवस्थित आपण अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळं आपण नाही का काय करणार आहे, अशा जे काही कन्सेप्ट आता अलीकडे विचारलं गेलं. दुसरं बघा, कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो, अचूक पर्याय सांगा. मग कोल्हा यातून लक्षार्थ म्हणते, लक्षार्थ म्हणजे काय, मुख्य अर्थाला बाधा येऊन दुसरा अर्थ लावण्याची जी शक्ती असते. कोल्हा हा मुख्य एक प्राणी आहे, पण तो मुख्य अर्थ न घेता आपण दुसरा अर्थ लावतो, असे कोणते आहे. जंगलातील धूर्त प्राणी हा मुख्य अर्थ झाला. यांनी जर असा प्रश्न केला आता आयोगाने, कोल्हा म्हणजे शब्द तेच विचारले जाते, प्रश्न तेच असते कधी कधी, पण काही गोष्टी काय बदलून प्रश्न येते. आपण PYQ क्वेश्चन पाहत असतो, कधी कधी ते पोरांनी रटूनच टाकलेलं असते, पण आयोग काय करते हाच प्रश्न विचारन, कोल्हा या शब्दातून कोणता काय म्हटलाय, लक्षार्थ म्हटलाय, तर लक्षार्थाच्या जागेवर वाच्यार्थ कोणता आहे असं म्हणून, तर वाच्यार्थ म्हटलं की अभिधा शक्ती म्हटली, मग पहिला आन्सर येऊन जाईल. पण या प्रश्नाचा आता लक्षार्थ कोणता आता हा इथं लागू होणार नाही. बघा, माळ्याचा मका खाणारा होणार नाही. माणसाचा धूर्त, बघा माणसाचा धूर्त म्हणजे खोटेपणा वगैरे, हा इथं लागू होते लक्षार्थ म्हटल्यामुळं. आणि लबाड स्वभाव हाही लागू होते, म्हणजे सरळ सरळ हा तुमचा 3 नंबर इथे आन्सर राहणार आहे, कारण लक्षार्थ म्हटलाय. लक्षार्थ म्हणजे मुख्य अर्थाला बाधा आणि त्याला समर्पक दुसरा अर्थ लावणं. आणि जर इथं वाच्यार्थ हाच प्रश्न आला ना, आता जर आला वाच्यार्थ सांगा, मग पहिला आन्सर आहे. समजून आलं काही, या प्रश्नाचं आन्सर आहे 3 नंबर. अशा प्रकारे नाही का प्रश्न विचारला गेलेले आपल्याला. म्हणून मित्रांनो आपण काय केलं आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे, जे काही असे प्रश्न विचारले गेलेले आहे, हे असे प्रश्न सर्व उपप्रकार काय, मुख्य प्रकार, ह्या सर्व गोष्टी कव्हर करण्यासाठी हा जो आपला कोर्स आहे विदर्भायस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, हा जो मराठी व्याकरणचा एक कोर्स बनवला आहे आयोगाने, कोण काठिण्य पातळी कोणत्या अँगलनं आता म्हणजे ठेवून नाही का प्रश्न विचारला जात आहे, किंवा जे काही अभ्यासक्रम थोडंफार बदलवला गेला आहे, तो पूर्ण घटक, सूक्ष्म घटक हा पूर्ण भाग आपण यामध्ये काय कव्हर केलेला आहे. हा स्वतंत्र मराठी व्याकरणचा सुद्धा कोर्स आपल्या अकॅडमीवर विदर्भायस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. आणि याचबरोबर आदरणीय सागर सरांच्या अंतर्गत जी एक्सपर्ट टीम आहे, आता अलीकडे अभ्यासक्रम थोडंफार अभ्यासक्रमामध्ये बदल केला गेला, बरोबर आहे. तर असे जे काही महत्त्वाचे घटक उपघटक आहे, ह्या सर्व गोष्टीचा व्यवस्थित अनेका अभ्यास करून काठिण्य पातळीनुसार विदर्भायस परिवाराने सागर आदरणीय सागर सरांच्या अंतर्गत हा एक कोर्स उपलब्ध केला गेला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्व घटक, नवीन घटक जे काही आहे बदललेले, ते कव्हर केल्या गेलेले आहे. याच्यामध्ये ही जी मुख्य परीक्षा होणार आहे आपली सप्टेंबरला, त्या मुख्य परीक्षेला टार्गेट करून याच्यामध्ये सर्व घटक नाही का, सर्व विषय वगैरे सर्व काय कव्हर केल्या गेले आहे. हा सुद्धा आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर काय आहे, तुम्हाला याचा फायदा होऊ शकते. त्याचा तुम्ही अभ्यासामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. हा सुद्धा कोर्स आहे सध्या, बरोबर आहे. आता आपण हे जे प्रकार पाहिले होते, उपप्रकार वगैरे वगैरे, ठीक आहे. मग हे याच्यासाठी आहे, कारण आताच आपण पाहिलं की आयोग काय करते, उपप्रकारावर प्रश्न विचारते आहे. हे जे उपप्रकार आहे, कधी कधी सरळ आता 2 असिस्टंटला आलं 14 मध्ये, क योग अभिधा, रूढी अभिधा किंवा योगरूढ अभिधा, हे कोणत्या विभक्तीचे प्रकार आहे, होऊ शकते अलीकडे हे हा सुद्धा भाग विचारला जाऊ शकते. साध्य वसाना काय, याला कसं लक्षात ठेवणार तुम्ही, मग सुद्धा म्हणजे काय, तू पण, असं आपण एक गृहित धरू कोडिंग सारखं, आणि असं लग सारोपा सुद्धा लक्षण आहे, साध्य वसाना सुद्धा लक्षण आहे, उपादान सुद्धा लक्षण आहे, आणि लक्षण लक्षणा सुद्धा लक्षण आहे. बघा, सारोपासुद्धा, साध्यवसनासुद्धा, उपादानसुद्धा आणि लक्षण लक्षणासुद्धा, म्हणजे ट्रिक्स तर आपण बघणार, पण कन्सेप्टला आपण भरकटला नाही गेला पाहिजे, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, आपल्याला अभिधामधून निघणारा जो अर्थ आहे, आपण याच्या आधीच पाहिला होता का काय असतो, वाच्यार्थ, बरोबर आहे. मग हा जो वाच्यार्थ वगैरे आपण इथं पाहिला, वाच्यार्थ असते, सॉरी वाच्यार्थ किंवा मुख्य अर्थ, म्हणजे आपल्याला ह्या सर्व कन्सेप्ट काय पाहिजे चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. लक्षार्थ काय, ध्वन्यार्थ काय, उपप्रकाराचे कन्सेप्ट, मग अभिधा शक्ती काय असते. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, अभिधा ही शक्ती जी आहे, म्हणजे 3 शक्तीपैकी एकदम प्राथमिक आणि मूलभूत अशी शक्ती म्हणजे काय, अभिधा शक्ती असते. आपण थोडं सविस्तर बघूया, आता हा जो आपण प्रकार पाहत आहे ना, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया, अभिधाबद्दल आपण माहिती बघूया. या सेशनमध्ये आपण अभिधाचे 3 प्रकार आपण कव्हर करूया, म्हणजे पेपरला तुम्हाला नक्की मदत होईल. काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, बघा योग अभिधा काय वगैरे वगैरे हा भाग, तर बघा अभिधा ही एक काय, अभिधा शक्तीतून मुख्य अर्थ, हे बघा हे शब्द खूप महत्त्वाचे आहे, मुख्यार्थ बोध होते, ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो.
पेपरामध्ये कसं असते, लक्षणाशक्तीचं उदाहरण देते, अलीकडे असं आयोगाचं कल आहे. लक्षणाशक्तीचं उदाहरण राहील म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांना हे सिद्ध करायचं, जसं बाबा पोरांनी तर त्यांनाही चांगलं माहीत असते आयोगाला, तर पोरांनी हे उदाहरण पाठ केले आहे. मग एखादं उदाहरण तुम्हाला लक्षणाशक्तीचं आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये काही बदल करून पुढं आपण पाहिलं तर वाच्यार्थ सांगा, ध्वन्यार्थ सांगा, मुख्यार्थच सांगा, म्हणजे रटलेला व्यक्ती तिथं काय होईल, बरोबर घुटू शकते तो, परंतु वेळ जाईल. आपल्याला मेन्सला मार्क तर पूर्ण घ्यायचे आहे परंतु वेळही वाचवायचा आहे. बघा या अभिधा शक्तीतून काय बोध होते, मग मुख्य अर्थ, मुख्य अर्थ म्हणजे बाबा जेवायला बसले, मी नदीच्या काठानं आहे असं बोलणं सरळ सरळ, मी नदीच्या काठानं आहे. मग तुम्ही जर म्हटलं मी नदीवर आहे, मग नदीवर आहे तून मुख्य अर्थ जर म्हणते तर मुख्य अर्थ काय होईल, नदीवर आहे. लक्षार्थ बोध होते त्याच्यातून नदीवर आहे म्हणजेच नदी काठानं, असं येते लक्षामध्ये. बघा मुख्य अर्थ म्हणजे काय, अभिधा वाच्यार्थ प्रकट होते. या शक्तीत एखादा शब्द उच्चारल्याबरोबर तो काय आहे, तर त्याचा एक शब्दशा आणि शब्दकोशगत अर्थ आपल्याला सहज लक्षात येते, सरळ सरळ रूढ असलेला अर्थ आपल्या लक्षात येते. मी साप पाहिला म्हणजे मी वाघ पाहिला, मी कोल्हा पाहिला, असं सरळ सरळ उच्चारल्याबरोबर लक्षात येईल. बाबा जेवायला बसले म्हणजे खरंच जेवण करण्यासाठी, सरळ आणि रूढ अर्थ आपण असं घेतो तेव्हा ती काय असते, अभिधा शक्ती. अशा या अभिधा शक्तीचे मित्रांनो उपप्रकार आहे. म्हणजे अभिधामध्ये कळलं का तुम्हाला, अभिधा शक्तीमध्ये सरळ सरळ शब्दकोशगत अर्थ ज्यात वाक्यातून निघन आणि आपल्याला एखादी व्यक्तीने जसं उच्चारलाय तसं आपण सरळ सरळ तोच अर्थ लावणं. लहान लेकरू असेल त्यालाही म्हटलं गेलं बेटा ताटाच्या शेजारी बस जेवायला, म्हणजे तो सरळ अर्थ घेईन, ताटावर बस मग असं बोलून दुसरा अर्थ लावणं लक्षणं असते. पण ताटा शेजारी बस सरळ सरळ अर्थ आहे, येते का लक्षामध्ये. आम्ही गहू खरेदी केला, आम्ही सोयाबीन खरेदी केला म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे, मुख्य अर्थ आहे बा सोयाबीन किंवा गहू खरेदी केला गेला. पण आम्ही गहू खातो म्हणणं आणि मग वेगळा अर्थ लावणं, मग तो यामध्ये येणार नाही, येते का लक्षामध्ये. मग अशा या शक्तीचे मित्रांनो उपप्रकार आपण बघूया. अभिधा शक्तीचे उपप्रकार तीन उपप्रकार आहे. पहिली आहे योग अभिधा शक्ती, दुसरी आहे रूढी किंवा रूढ अभिधा शक्ती, आणि तिसरा योग रूढ अभिधा. समजून घ्या आधी. मग आता योग अभिधामध्ये काय असते, तर एखादा शब्द जो उच्चारला गेला आहे त्याची आपण उत्पत्ती जी असते, उत्पत्ती आपण सांगू शकतो, त्याचे अवयव आपण पाडू शकतो. याच्यामध्ये काय असते, रूढीमध्ये अवयव नाही पाडतायत, रूढीनं आपण काय त्याचा अवयव पाडतानाच रूढीनं अर्थ त्याला लागू झालेले घटक असतात ते, म्हणजे जसं वृक्ष आहे, पंख आहे, पंखाचे अवयव नाही पाडता, मूळ शब्द झाला अश्व आहे रूढी अभिधा. आणि योगरूढ म्हणजे एखादा शब्दाची उत्पत्ती सांगता परंतु उत्पत्ती सांगून सुद्धा रूढीनं वेगळा अर्थ त्याला लागू झालेला असतो किंवा तो आपल्याला घ्यावा लागतो, तेव्हा तो योगरूढ अभिधा होते. एक एक भाग परत बघूया याचा सविस्तर, जर नाही कळलं असेल तर बघा. योग अभिधा शक्ती म्हणजे काय असते, लक्षात ठेवायचं, ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दाचे मूळ घटक म्हणजे शब्दाचा मूळ रूप जो असतो तो सांगता येणं, शब्दाचे मूळ घटक किंवा शब्दाचं मूळ रूप सांगता येणं म्हणजे काय आहे, योग अभिधा शक्ती. कळू राहिलं का हे, म्हणजे जेव्हा उत्पत्ती किंवा उत्पत्तीद्वारे एखादा शब्दाचा अर्थ आपण सांगणार अशा शक्तीला आपण योग अभिधा शक्ती म्हणायचं. समजा मी असं म्हटलंय मित्रांनो की मी इथं असं म्हटलं, समजा भारत, बघा भारत म्हटल्यावर आपण बघा असं सरळ सरळ अर्थ झाला भारत म्हटल्यावर. समजा आपण थोडक्यात हे भारत काढण्याचा नकाशा काढूया, बघा बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये ज्याचा जन्म झाला यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला काय नाव दिलं गेलं, भारतीय. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला भारतीय म्हणणार कधी, जेव्हा त्याचं योग उत्पत्ती काय राहील, भारत. म्हणजे भारतमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता, भारतीय. पेपरामध्ये भारतीय शब्द आला तर भारतीय या शब्दाचा योग काय आहे, भारत. मग भारत या शब्दाचा, भारतीय या शब्दाचा योग मी भारत असं मनात घेऊ शकतो किंवा सांगू शकतो, याची उत्पत्ती झाली ही. मग अशा वेळेस या भारतीय शब्दाची शक्ती काय होते मित्रांनो, योग शक्ती होते, योग अभिधा शक्ती, येते का लक्षामध्ये. म्हणून हे लक्षात ठेवाल, भारतीय या शब्दाची योग, बघा भारतीय या शब्दाचा जो योग आहे तो आपण काय सांगू, भारतीयचं काय सांगणार तुम्ही, भारतीय म्हणजेच काय, याचा योग आहे मग भारत. भारत म्हणजे भारतीय शब्दाचा योग भारत आपण सांगू शकतो, म्हणून भारतीय या शब्दाची विभक्ती अभिधा शक्ती झाली, काय सॉरी योग अभिधा शक्ती झाली. राधेय
राधे या शब्दाचा योग म्हणजे उत्पत्ती काय आहे हरवा? राधे या शब्दाची आपण ने का उत्पत्ती सांगू शकतो राधा, म्हणून या शब्दाची उत्पत्ती राधा आहे, म्हणून राधे हा एक जरी शब्द जोड्या लावासाठी ना जोड्या लावासाठी जर आयोगाने विचारला योगविदा रूढीविदा किंवा आणखी अझल लक्षणा वगैरे अशी वेगवेगळी राहील तुम्हाला, मग हे माहीत पाहिजे तुम्हाला राधेय या शब्दाची उत्पत्ती आहे राधा, म्हणून राधेय हा शब्द काय झाला योगविदा. त्याचबरोबर अग्रज, अग्रजचा आपण रूढीनं सरळ सरळ अर्थ काय घेतो, अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. बघा इथं तुमचे दोन तीन प्रश्न कव्हर होते. बघा अग्रज म्हणजे काय, आधी, आधी जो आधी जन्मलेला आहे, येते का लक्षामध्ये? बघा अग्रज म्हणजे मित्रांनो याचा अर्थ आहे आधी जन्मलेला, आधी जन्मलेला, आधी जन्मलेला ज्याला आपण नाही का वडील भाऊ पण म्हणतो, हा वडील भाऊ, वडील भाऊ मित्रांनो, वडील भाऊ असा सुद्धा याचा अर्थ निघते. तर आधी जन्मलेला आणि रूढीनं अर्थ आहे. आणि अग्रज अनुज म्हणजे काय होते, ज म्हणजे जन्मणारा, अनु म्हणजे काय नंतर, नंतर जन्मलेला म्हणजे धाकटा भाऊ, येते का लक्षामध्ये? नंतर जन्मलेला, नंतर जन्मलेला मित्रांनो, नंतर जन्मलेला हा जो भाग म्हणजेच काय धाकटा भाऊ, धाकटा भाऊ. कोणतंही ऑप्शन राहू शकते आयोगाचा, आपण कन्फ्युजन नाही करायचे, येते का लक्षामध्ये? याच्यामध्ये एक वेळा समजून घ्यायचा आहे भाग. आता मला सांगा अग्रजचा विरुद्धार्थी शब्द विचारंत अनुज बी तुम्हाला तुम्ही सांगू शकता. हा आयोग नेहमी याचा कधी अर्थ विचारते, कधी आता शक्ती विचारू शकते, काय सांगता येते का? म्हणून अग्रज या शब्दाचा तुम्ही रूढीनं अर्थ सांगता आधी जन्मलेला, वेगळा अर्थ काही निघत नाही, एकच अर्थ निघते सरळ सरळ रूढ शब्दकोशगत. तेव्हा काय झाला योगविदा शक्ती झाली. कळलं का योगविदा? सरळ नाही कळलं असेल तर एक आणखी परत सांगतो. योगविदा म्हणजे एखादा शब्द तुम्हाला दिलेला राहील त्याचा तुम्ही उत्पत्ती सांगू शकता, असे शब्द म्हणजे काय असते योगविदा शक्ती असते. आलं लक्षात? दुसरा प्रकार आपण कव्हर करूया मित्रांनो, येते लक्षामध्ये? बघा दुसरा प्रकार कव्हर करूया रूढीअभिधा. आता रूढीअभिधा काय असते? रूढीअभिधामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपण काय करतो, एखादा असा शब्द ज्याचा आपण उत्पत्ती नाही सांगू शकत, येते का लक्षामध्ये? रूढीनं फक्त डायरेक्ट त्याला अर्थ लागू झालेला आहे. एखादा घटक आहे, जेव्हा जेव्हा नाही का काही आपले जे काही आदिमानव असेल जंगल या पृथ्वीवर राहत असन आणि त्यांना असं काहीतरी घटक दिसला असा आणि त्या घटकाला त्यांना काय नाव दिलं आहे, झाड. झाड या झाड या शब्दाची आता उत्पत्ती नाही सांगता येणार, झाड या शब्दाची म्हणून ना, म्हणजे झाड हा शब्द जो काय आहे तो काय आहे, याला आपण प्रकृती म्हणू, मूळ शब्दाला प्रकृती म्हणतात. म्हणून प्रकृती असलेले शब्द जे काही राहील त्याला आपण काय म्हणतो, रूढ किंवा रूढीअभिधा. एखादा घटक आणला तो फिरते आहे, हवा तुम्हाला त्यानं मिळते आहे, त्याला नाही का डायरेक्ट रूढीनं पंखा आपण म्हणतो, येते का लक्षामध्ये? अशा प्रकारे म्हणून ज्याची आपण नाही का उत्पत्ती सांग आपल्याला सांगता नाहीत याला काय म्हणायचं आहे, रूढी किंवा रूढविधा. उदाहरणार्थ बघा खडू, खडू या शब्दाचा आपल्याला उत्पत्ती नाही सांगता येत, खडू लिहिण्यासाठी वापरलेला घटक असेल खडू, बरोबर आहे? मंडप, वृक्ष, पंखा, फळा, हत्ती, गृह, वृक्ष असे बरेच शब्द आहे. मग येते का लक्षामध्ये? अशा शब्द जर आले तर जोड्या लावासाठी वगैरे तर लक्षात ठेवा रूढ किंवा रूढीअभिधा. त्यानंतर बघा समजलं नाही, सोपी सोपी भाग आहे, येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपण योगरूढ अभिधा काय आहे. योगरूढ अभिधा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे बघा योगविधा म्हणजे ज्या शब्दाची उत्पत्ती सांगता येईल, रूढीअभिधा उत्पत्ती सांगताच नाही येत, उत्पत्ती सांगताच नाही येत आपल्याला असं भाग म्हणजे रूढी किंवा रूढविधा. आणि मित्रांनो योगरूढ अभिधा म्हणजे काय, एखाद्या शब्दाची उत्पत्ती सांगता येते आणि रूढीने त्याला विशिष्ट प्रकारचा अर्थ पण आपण किंवा लागू झालेला आहे किंवा आपण घेतो अशा वेळेस त्याला काय म्हणायचं आहे, योग रूढ अभिधा. येते लक्षामध्ये? कळलं तर सोपी भाग आहे, नाही कळलं आहे की नाही बरोबर? मग आपण आपला तर्क लावतो. बघा आता सांगतो, ज्या शब्दाची उत्पत्तीही आपल्याला सांगता येते मात्र रूढीने त्याला एक अर्थ निश्चित केलेला असतो अशा वेळेस त्याला आपण काय म्हणणार, योग पण आहे रूढीनं अर्थ पण आहे, म्हणून योग योग रूढ अभिधा. बघा एखाद्या शब्दाची योग पण आहे आणि रूढीनं अर्थ पण आहे त्याला आपण काय म्हणतो, योग रूढ अभिधा. म्हणजे मित्रांनो उपपदतत्पुरुष समासातले काही भाग येते. प्रत्येक मराठीमध्ये प्रत्येक टॉपिकची एकमेकासोबत काय कडी आहे, साखळी पद्धत सारखं, ते तुम्हाला त्या अँगलनं समजून घ्या लागन. आपण बघा जसं विभक्ती आहे, आता आयोग विभक्तीवर प्रश्न नाही विचारत म्हणून आपण विभक्ती प्रतिरूपक शब्दगेवेवर दोन तीन वर्षापासून प्रश्न जास्त येऊ लागले, विभक्ती प्रतिरूपक शब्दगेवे. मग आपण काय करतो, विभक्ती प्रतिरूपक शब्दगेव
त्याचाच अभ्यास करतो. विभक्तीचे टेबल पाठ केलं चालत काय, तो भाग जरी नाही आला पण त्या भागावर तुमचा समास आहे, प्रयोग आहे, वाक्य पृथक्करण आहे. म्हणून उपपदार्थ ही कन्सेप्ट काय, मूल्यरित परिणाम, कार्यभाग, बाह्यभाग, प्रयोजन काय. म्हणजे आयोग कधी कधी तुम्हाला प्रयोजन, जेवायची खोली बंद झाली तर जेवायचीला अंडरलाईन राहील आणि विभक्तीचं नाव नाही राहणार, तर प्रयोजन, मूल्य, स्थिरांतर, बाह्यभाग, कार्यभाग असे शब्द येईल. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तेव्हा तुम्हाला कर्तरी प्रयोग, अकर्मक, सकर्मक, वाक्यपृथक्करण, विधानपूरक शब्द ह्या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर असेल तर तुम्ही प्रयोगसुद्धा कमी वेळेमध्ये तो भाग, जर राम आंबा खातो किंवा साधे साधे कर्ता कर्म दोन गोष्टी माहीत असल्या म्हणजे नाही होत प्रयोगावर, तर प्रयोगासाठी तुम्हाला कर्ता कर्मसारखी वाटणारे काही फसवी उदाहरण असतात विधानपूरकाचे, अकर्मक कर्म वगैरे, ह्या सर्व संकल्पना पण क्लिअर पाहिजे. जरी विभक्तीवर प्रश्न नाही आला तर हा विभक्तीवरच तुमचा कव्हर होतो ना भाग. आता मला सांगा याच्यामध्ये काय आहे, मग जसं खग हा शब्द मी घेतला इथं, खग म्हणजे मित्रांनो आपण सांगू शकतो खग याचा अर्थ काय होतो, का आपण रूढीनं डायरेक्ट पक्षीला नाव दिलेलं आहे, परंतु याची उत्पत्ती मला सांगायची असेल, म्हणजे हा इथं शब्द सांगितला आहे मी तुम्हाला समजावं म्हणून सांगतो, आणि इथं याची उत्पत्ती, उत्पत्ती असा ही शब्द लिहू शकतो, उत्पत्ती किंवा व्युत्पत्ती. मित्रांनो या शब्दाची उत्पत्ती काय आहे, मग ग म्हणजे गमन करणारा आणि ख म्हणजे आकाश. बघा याची उत्पत्ती काय मित्रांनो, बघा ख म्हणजे काय होती, मग याची उत्पत्ती सांगतो मी, ख म्हणजे आकाश, आकाशात, आणि थोडक्यात याचा दुसरा ग आहे बरोबर. ग हा आपण उपपद तत्पुरुष समास एकाक्षरावरून त्याला अर्थ लागू झालेले असते बरोबर आहे, धातू साधितासारखा त्याचा उपयोग होते. एकाक्षर स्वतंत्र वापराल तर मग त्याला अर्थ नसतो, जोडल्यावर अर्थ प्राप्त होतो. आकाशात हा इथं मी काय केलाय, या खचा अर्थ काढला उत्पत्तीत. आणि दुसरा याच्यामध्ये जो ग आहे, गचा अर्थ काय होतो मित्रांनो, गमन करणारा, फिरणारा, गमन, गमन करणारा. आता हे जे मी लिहित आहे हे झालं उत्पत्ती, परंतु रूढीनं मात्र याला अर्थ, बघा रूढीने अर्थ, रूढीने अर्थ, रूढीने अर्थ कोणता आपण घेतला असते, मग आता ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा, मग आकाशात गमन करणारा म्हणजे खग, मग तर आकाशात गमन करणारे कोण आहे बा, विमान पण आहे, पतंग पण आहे, पक्षी पण आहे, खूप सारे घटक आहे जे फिरते आहे, ग्रह पण आहे, पण खग म्हणजे मग या उत्पत्तीवरून विमान किंवा पृथ्वी ग्रह किंवा ग्रह किंवा पतंग अशा अर्थ न घेता रूढीने याचा जरी हा असा अर्थ निघत असेल तरी आपण उत्पत्तीचाच अर्थ घेऊन वेगवेगळे घटकाला खग न म्हणता फक्त रूढीने खग, फक्त कोणाला आपण रूढीनं अर्थ घेतलेला आहे, पक्षी. म्हणजे तुम्ही इथं काय केलं रे मित्रांनो, इथं नाही का योगविधामध्ये तुम्ही या खग या शब्दाचा, खग या शब्दाची ख म्हणजे आकाशात, ग म्हणजे गमन करणारा, आकाशात गमन करणारा उपपद तत्पुरुष समासामध्ये विग्रह होते अशी तुम्ही उत्पत्ती सांगितली, आणि या उत्पत्तीवरून मग तो विमान किंवा पृथ्वी ग्रह वगैरे जे काही आहे वेगवेगळे घटक विमान ते फिरतात ना आकाशात, त्याला न घेता रूढीनं आपण खगचा अर्थ फक्त पक्षी या घटकासाठी वापरला. असं जेव्हा एखाद्या शब्दामध्ये उत्पत्ती राहते आणि रूढीनं एकाच घटकाला, विशिष्ट घटकाला अर्थ तो लागू होते असं जेव्हा राहते तेव्हा त्याला म्हणतात योग रूढ अभिधा. याच्यात ही उत्पत्ती म्हणजे योग पण आहे आणि रूढीनं इथं अर्थ पण आहे म्हणून योग रूढ अभिधा झाली. जसं बघा पंकज, पंकज म्हणजे काय, मग पंक म्हणजे चिखलात आणि ज म्हणजे जन्मणारा, म्हणजे मी पंक म्हणणं म्हणजे चिखल होते, हा पंक म्हणणं म्हणजे चिखल होते, चिखल, चिखल बरोबर आहे, पंक म्हणजे चिखल, आणि मित्रांनो ज म्हणजे काय होतो, ज म्हणजे जन्मणारा, जन्मणारा, ज म्हणजे जन्मणारा. मग आता चिखलात जन्मणारे कोण आहे, बेडूक पण आहे समजा किंवा बाकीचे भरपूर जीवजंतू आहे, पण त्या सर्वांना निघा हा पंकज असा शब्द न निघता, किंवा एखाद्या व्यक्तीचंही नाव राहू शकते असं न अर्थ निघता आपण पंकजचा अर्थ रूढीने डायरेक्ट मुलाचं नाव आहे म्हणून न घेता पंकज म्हणजे आपल्याला पेपरामध्ये समानार्थी शब्द जर आले तर लक्षात ठेवा लागते पंकज म्हणजे काय होते, कमळ होते, असं रूढीनं आपण नाही का अर्थही घेतलेला आहे. म्हणून असे जेव्हा काही शब्द येतात ज्याची उत्पत्तीही सांगता येते आणि रूढीनं अर्थही आपल्याला सांगता येतो तेव्हा अशा प्रकारच्या शब्दाला जोड्या लावासाठी आलं तर लक्षात ठेव जा काय योग रूढ अभिधा येते लक्षामध्ये. अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये तीन भाग, या शब्दशक्तीमधला तीन भाग आपण कव्हर केला मित्रांनो येते का लक्षामध्ये. कोणता कोणता भाग, अभिधा शक्तीचा योगविधा, म्हणजे एखादा जो काही शब्द आहे त्याची उत्पत्ती सांगता येणे, भारतीय शब्द आलं तर भारत, श्रद्धेय म्हटलं तर श्रद्धा त्याचं मूळ, गांगेय म्हटलं तर गंगा, कोणतेय म्हटलं तर कुंती, असं तुम्ही नाही का एखाद्या शब्दाची उत्पत्ती सांगाल तर योगविधा.
रूढी किंवा रूढ विधा म्हणजे काय? रूढीने नाही का एखाद्या घटकाला आपण अर्थ घेतलेला आहे आणि त्याची अवयव निपाडतात. रूढी योगरूढ म्हणजे काय? ज्याची उत्पत्ती सांगता येते आणि रूढीने एका विशिष्ट घटकालाच त्याचा अर्थ आपण विशिष्ट घटकाला घेतलेला आहे अर्थ, असे घटकाला म्हणतो आपण योगरूढविधा. असा हा भाग आपण इथं कव्हर केलेला आहे. अशाच प्रकारचा भाग हा जो लक्षणाशक्ती पण आहे, एक वेळा तुम्हाला समजलं तर वेळ वाचते तुमचा. हा सर्व घटक आपण नाही का आपल्या या कोर्समध्ये नाही का कव्हर केलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला नक्कीच याचा मेन्समध्ये नाही का फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही याचा नक्की फायदा घ्या. येते लक्षामध्ये? ठीक आहे. तर मित्रांनो, हा सुद्धा सर्व विषय यामध्ये मुख्य परीक्षेच्या अँगलनं सर्व भाग जे काही आयोगानं नवीन घटक वगैरे कव्हर केले ते सर्व भाग याच्यात कव्हर केलेले आहे. तर इथंच आपण नाही का या सेशनचा इथंच आपण शेवट करूया. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि इथंच थांबूया. थँक्यू.